रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉल मध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली रवींद्र वस्त्र निकेतन मुक्काम पोस्ट सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 दिवस स्थिरावल्यानंतर बुधवारी पुन्हा 16 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले, त्यामध्ये हॉटस्पॉट बनलेल्या शिराळा तालुक्यात 11 रुग्णांचा समावेश आहे। शिराळामध्ये 8, मंदूरमध्ये 2 आणि आराळामध्ये 2 रुग्ण आढळलेत। आटपाडे तालुक्यातील शेटफळे, गळवेवाडी आणि आवळाई तसेच भिरोळ आणि कडेगाव तालुक्यातील येडेमध्ये 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळले। दरम्यान आज जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा देखील मोठा आहे। आज तब्बल 10 जण कोरोनामुक्त झालेत। जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 315 गेली असून सद्यस्थितीत 98 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले। जिल्ह्यात कोरोनाचे बुधवारी 9 16 रुग्ण आढळले। शिराळा तालुका कोरोनासाठी हॉटस्पॉट बनलाय। तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत। या भागात मुंबईतून मोठ्या प्रमाणात लोक आले आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याचं स्पष्ट झालंय। तालुक्यातील शिराळे खुर्द येथील 8 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले। गावातील 60 वर्षीय व्यक्ती, 55 वर्षीय व्यक्ती, 40 वर्षाचा पुरुष, 22 वर्षाचा युवक, 43 वर्षाची महिला, 75 वर्षाच्या 2 वृद्ध अशा 8 जणांच्या प्रकृतीमध्ये बिघाड जाणवू लागला होता। त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्वांना चाचणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयाकडे पाठवलं होतं। त्यांची चाचणी घेण्यात आली होती। या 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। हॉटस्पॉट मंदूरमध्ये पुन्हा 2 रुग्ण आढळले। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 315 रुग्ण आढळले, त्यापैकी 10 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 207 जण कोरोनामुक्त झालेत। मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरांना आज कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे असणाऱ्या या प्रसिद्ध डॉक्टरांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आलाय। या डॉक्टरांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। या डॉक्टरांना सध्या मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे। दरम्यान डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणा सतर्क झाली असून त्यांचं रुग्णालय सील करण्यात आले। आता या डॉक्टरची शासकीय लॅबमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे। मिरजेतील शिवाजी मार्ग परिसरातील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरला मंगळवारी त्रास होऊ लागला, त्यामुळे त्यांनी खासगी लॅबमध्ये आपल्या स्वॅबची तपासणी करून घेतली। त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलाय। मिरजेतील एका प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली। प्रशासनाने अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं कळताच हालचाली गतिमान केल्या। तात्काळ हॉस्पिटल सील करून डॉक्टरच्या संपर्कातील 23 रुग्ण आणि 20 कर्मचाऱ्यांचे स्वॅब खबरदारी म्हणून तपासणीसाठी घेण्यात येणार आले आहेत। त्याचबरोबर डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांचा शोध आता घेण्याचं काम सुरू आहे। कोरोनाची लागण झालेल्या हॉस्पिटलच्या या डॉक्टरांचे निवासस्थान याच हॉस्पिटलच्या वरील मजल्यावर आहे, त्यामुळे आता तो परिसर कंटेनमेंट झोन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। वाळवा तालुक्यातील बहेर रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदी पात्रात जेनिशा भवरलाल पोरवाल ही चिमुरडी वाहून गेली। आज दुपारी 4 च्या सुमारास ही घटना घडली। रात्री खरातवाडी येथे जेनिशाची पर सापडली आहे। रात्री उशिरापर्यंत जेनिशाचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। इस्लामपूर लालचौक परिसरातील व्यापारी वर्गाच्या कुटुंबातील महिला मुलांसह रामलिंग बेट येथे फिरण्यासाठी गेल्या होत्या। राम मंदिर परिसरातील हेलिपॅड परिसरात महिला थांबल्या होत्या। लहान मुले खेळण्यात दंग होती। खेळताना जेनिशा पोरवाल या चिमुरडीचा पाय घसरल्याने ती नदी पात्रात पडली। पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने काही काळाच्या आत जेनिशा प्रवाहाबरोबर वाहत गेली। मुलांमध्ये खेळणारी जेनिशा दिसत नसल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं। तिने नदी पात्रात पाहिले असता त्यांची चिमुरडी ही वाहत निघाली होती। डोळ्यादेखत मुलगी पाण्यात जाताना पाहून त्यांनी आरडाओरडा सुरू केला, परंतु परिसरात फक्त महिला असल्यानेच कोणतीच मदत मिळू शकली नाही। दरम्यान परिसरातील काही युवकांनी प्रवाहात उड्या घेत मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आढळून आली नाही। या घटनेची माहिती महिलांनी कुटुंबियांसह नगरसेवक अमित ओसवाल आणि कपिल ओसवाल यांना दिली। ओसवाल बंधूंसह इस्लामपूर शहरातील व्यापारी वर्गाने रामलिंग बेटाकडे धाव घेतली। ओसवाल बंधूंनी सचिन खरात, बोरगावचे माजी उपसरपंच आशिष शिंदे यांच्यासह मित्रपरिवाराला फोन करून या घडलेल्या घटनेची माहिती दिली। त्यांनीही तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली। कपिल ओसवाल रामलिंग बेट परिसरात मदतीसाठी प्रयत्नशील होते, तर नगरसेवक अमित ओसवाल हे कार्यकर्त्यांसह बोट घेऊन बोरगावपासून बहेच्या दिशेने नदी पात्रात जेनिशाचा शोध घेत होते। रात्री 8 च्या सुमारास खरातवाडी येथे जेनिशासोबत असणारी पर्स नदी पात्रात सापडली आहे, परंतु रात्री उशिरापर्यंत जेनिशाचा ठाव ठिकाणा लागला नव्हता। प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय। शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय। पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे
असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं ते नेतृत्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, ती ते पुढंही चालूच ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करून घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचा अशी त्यांची भूमिका आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचंय. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 1000 कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं, पण सरकार गेल्यानं त्यांना कारवाई करता आली नाही. मात्र या सरकारनं 1 रुपयाही दिला नाही. त्यामध्ये 5 वसतिगृहं आहेत, MPSC UPSC विद्यार्थी तसंच घरांसंबंधी निर्णय आहेत. विधान परिषदेचं अधिवेशन सुरू झाल्यावर यावर चर्चा करू असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. लोकांना आता शरद पवारांची भूमिका कळू लागली आहे. कोरोना संकट संपल्यानंतर शरद पवारांविरोधात आंदोलन करू असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. घनकचरा प्रकल्प आराखडा सर्व कायदे कानून पाळून महापालिकेच्या हिताचा बनवला आहे. हरित न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची प्रक्रिया राबवणे प्रशासनाला बंधनकारक आहे. त्यामुळे कोणाला हरकत असेल तर त्याने खुशाल न्यायालयात जावे असं आयुक्त नितीन कापडणीस यांनी सुनावले. या आराखड्याबाबत त्यांनी चारही प्रभाग समित्यांच्या आयुक्त दालनात स्वतंत्र बैठका घेऊन त्यांचं सादरीकरण केलं. त्यावेळी ते बोलत होते. तिन्ही शहरासाठी 72 कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला असून निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यासाठी मुदती वाढीनुसार 1 जुलैपर्यंत निविदेची मुदत आहे, परंतु त्या प्रक्रिया आणि एकूणच आराखड्यावरून सर्वपक्षीय मतभेद निर्माण झाले आहेत. सध्या 72 कोटी रुपयांचे 2 प्रकल्प असले तरी त्यावर प्रतिघटन प्रक्रिया खर्च आणि महापालिकेच्या यंत्रणेवरील खर्च असा तो 200 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया सुरू आहेत. यासाठी हा विषय महासभेत आणून चर्चा करण्यासाठी महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक आहेत, परंतु आयुक्तांनी टेंडर प्रक्रियेस स्थायी समितीने मंजुरी दिल्याने महासभेसमोर चर्चेचा विषयच नाही असा पवित्रा घेतलाय. त्याऐवजी प्रभाग समित्यांवर सदस्यांना प्रकल्पाची माहिती देऊ अशी भूमिका घेतली. ते आज सादरीकरण केलं. यावेळी भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवका ॲडव्होकेट स्वाती शिंदे, प्रभाग समिती 1 सभापती उर्मिला बेलवलकर, महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक, नगरसेविका सविता मदने, अपर्णा कदम आदींसह अनेकांनी प्रकल्पाबाबत त्रुटी दाखवून दिल्या आहेत. एकूणच सदस्यांचा नकारार्थी सूर ऐकून कापडणीस यांनी भूमिका स्पष्ट केली. वाळवा तालुक्यातील पेठ येथे इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या रफिक फरदीन शेख याला जेरबंद केले. 1,60,000 गुटखा आणि 3 लाखाची 2 वाहने असा एकूण 4,60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर एक जण फरार आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पेठ येथे बाजारपेठ परिसरात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 5 वाजता पेठ येथे रफिक शेख हा त्याच्या 3-चाकी टेम्पो मधून गुटखा आणि सुगंधी तंबाखू कार मध्ये भरत होता. यावेळी पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. 1,60,000 गुटखा आणि 3 लाखाची वाहने असा एकूण 4,60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई ही पोलीस उप अधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ठोंबरे, योगेश जाधव, पोलीस नाईक अमोल चव्हाण, अरुण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सूरज जगदाळे, गणेश शेळके, आलमगीर लतीफ यांच्या पथकांनी केली आहे. देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरणारे बारामती डिपॉझिट जप्त गोपीचंद पडळकर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली येथील मुख्य कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी संघटना यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. येत्या 24 तासात पवारांची माफी न मागितल्यास पडळकर जिथे दिसतील तिथे त्यांना काळं फासणार असल्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय. भाजपला उभ्या आयुष्यात मतदान करू नका, बिरोवाची आण घेऊन सांगतो असं म्हणून पुन्हा स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपात जाणारे आणि समाजाशी गद्दारी केलेल्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना लाज वाटली पाहिजे असं प्रतिउत्तर महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका कराल तर खबरदार, गोपीचंद पडळकर ते तुम्हाला फारच जड जाईल. 50 वर्षाहून अधिक काळ राजकारण करणारे आणि फक्त समाजाच्याच हिताचा विचार करणारे पवारसाहेब कुठे आणि हे वाचाळ पडळकर कुठे? त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल. पडळकर, तुमचं वय काय, लायकी काय, कामगिरी काय आणि बोलताय काय, याचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता अशी टीकाही राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी केली आहे.
विष्णू अन्न फळ मार्केटमध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या कामाला बुधवारी फळ मार्केट व्यापारी असोसिएशनच्या वतीने विरोध करण्यात आलाय. यावरून व्यापारी आणि बाजार समितीच्या अधिकारी यांच्या जोरदार वादावादी झाली. दरम्यान बेकायदेशीर कामांच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी गुरुवारी एक दिवस लाक्षणिक बंद पुकारण्यात आलाय. फळ मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेज, ओपन स्पेस आणि पार्किंगसाठी सुमारे 40 गुंठे जागा आरक्षित करण्यात आली आहे. यातील 2.5 गुंठे जागा बाजार समितीने 8 व्यापाऱ्यांना करार पद्धतीने गाळे बांधण्यास दिली आहे. त्याला फळ मार्केट व्यापारी असोसिएशनचा विरोध आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून निवेदने, आंदोलन सुरू आहे. बुधवारी करार पद्धतीने दिलेल्या जागेवर मुरूम टाकताना व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. यावेळी बाजार समितीचे सहायक सचिव सरडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना अशा प्रकारे अडवणूक करता येणार नसल्याचं सांगितलं. मात्र बेकायदेशीर काम होऊ दिलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी मुरूम टाकण्यास आलेल्या आयशर डंपर रोखून धरला. यावरून व्यापारी आणि बाजार समिती अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी यावेळी दिला. यावरून संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून गुरुवारी फळ मार्केटमधील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समिती सचिवांना दिले. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर काम होऊ दिलं जाणार नसल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय. माधवनगर रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील 6 खोकी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवली आहेत. ही खोकी विनापरवाना आणि अनधिकृतरित्या उभारण्यात आली होती. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. RTO कार्यालयासमोर एजंटांनी मोठ्या प्रमाणात खोकी बांधली आहेत. काही खोक्यांना महापालिकेने परवानगी दिली तर अनेक खोकी विनापरवाना उभारली आहेत. कार्यालयासमोर सार्वजनिक स्वच्छतागृहाला लागून काही दिवसांपूर्वी 6 खोकी उभारण्यात आली होती. त्यातील 1-2 खोकी तर नव्यानेच उभारली होती. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत आयुक्तांनी खोकी हटवण्याबाबतचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले होते. त्यानुसार अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे आणि विक्रम घाडगे यांच्या पथकाकडून RTO ऑफिस समोरील 6 खोकी हटवली आहेत. सामाजिक उद्देशाने माधवनगर येथील अक्षय मिल्सकडून महानगरपालिकेला 540 मास्क भेट म्हणून देण्यात आले आहेत. हे मास्क पूर्णपणे कॉटनचे असून ते स्वच्छ धुवून पुन्हा वापरले जाऊ शकतात. याचबरोबर हे मास्क जैविक असून ते नष्ट करता येतात. तसेच महापालिका कर्मचारी कोरोनाला तोंड देत असताना त्यांना मास्कची आवश्यकता ओळखून अक्षय मिल्सचे प्रमुख अक्षय शहा यांनी महानगरपालिकेच्या लोगोचा समाविष्ट करून मास्क बुधवारी महापालिका प्रशासनाकडे सुपूर्त केलेत. अक्षय शहा आणि त्यांच्या समवेत असणारे दिनेश भानुशाली यांनी मास्क देण्यामागचा उद्देश स्पष्ट करून महापालिका प्रशासनाला सेवाभावी वृत्तीने मदत करण्याची ग्वाही दिली. अक्षय मिल्सच्या या मदतीबाबत महापालिका आयुक्त नितीन काबडणीस यांनी अक्षय शहा यांचे आभार मानले आहेत.